मुगाचं मैदा बनवण्यासाठी एक वाटी मी मूग घेतलेलं आहे, हे आपल्याला भाजून घ्यायचे. दोन एक मिनिटांमध्ये मूग जे आहे ते भाजतात व्यवस्थित. त्यांचा थोडासा रंग बदलतो, असं लालसर रंग यायला लागतो आणि फुगून ते मोठे होतात, हलके हलके यायला लागतो. हे धुवून घेतलेले आहे. आता मी यांना कुकरला शिजायला लावते. कुकरला आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून मऊ शिजवून घ्यायचंय त्यांना. आपण 1/2 ते 1 तास शिजून घेतल्यामुळे हे जे मूग आहे आपले लवकर शिजणार आहेत. आता 1 ग्लासभर पाणी टाकले मी शिजण्यासाठी. आता आपण याला शिजून घेऊया. हे जे मूग आहे आपल्याला अगदी मऊ शिजवायचे होते. हे बघा 2-3 शिट्ट्यांमध्ये ते व्यवस्थित शिजले. जर तुम्ही मूग भिजत नाही टाकले, भाजल्यानंतर जर लगेच शिजायला लावले कुकरला, तर थोडे जास्त शिट्ट्या करून ते सॉफ्ट शिजवून घ्यायचे असतात. हे बघा अगदी मऊ शिजवायचे आपल्याला ते, की जेणेकरून आपण चमच्याने असे हटवल्यानंतर त्याचा गाळ झाला पाहिजे पूर्ण. अशा पद्धतीने आपल्याला ते आणि शिजल्यानंतर आता आपल्याला हे चमच्याने अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, कढीपत्त्याची पानं, त्यानंतर हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर ही बारीक करून घ्यायची आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. तेल घेतलं आहे मी कढईत. त्यामध्ये जिरे टाकले. जिरे तडतडल्यानंतर लसूण टाकायचं आहे. लसूण जो आहे थोडा जास्त वापरायचा आणि लालसर होऊ द्यायचा फोडणीमध्ये, म्हणजे त्याचा स्वाद चांगला उतरतो भाजीमध्ये. हे मुगाचं मैदा जे आहे ती आपली महाराष्ट्रातली पारंपरिक रेसिपी आहे. एक मोठा कांदा चिरून घेतला असा बारीक, तो आपल्याला परतून घ्यायचा. एक 1/2 इंच आलं किसून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद. आपण मसाल्यात हिरवी मिरची बारीक केलेले, थोडेसे लाल तिखट टाकायचे. गरम मसाला मीठ मिक्स करून घेऊया. कांदा आपला परतत आलेला आहे, तेल पण सोडू लागलंय. आता आपल्याला आपण जे वाटण केलेलं आहे खोबरं हिरवी मिरचीचं,
ते मिक्स करायचे. मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण ही जी मूग होते स्मॅश करून घेतलेले ते ऍड करायचे. पाणी ऍड केल्यानंतर आता याला एक उकळी आणून घ्यायची आहे.